नमस्कार, आस्वाद खट्ट्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण वांग्याच्या काचऱ्या करतोय. ते बघू शकता, छान असा कुरकुरीत पदार्थ आपल्या तयार होतो. त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण तयारी करून घेणार आहे. एका प्लेटमध्ये आपण बेसन घेतोय. आपण इथे 3 चमचे बेसन घेतले आता. त्याच्यानंतर आपण लाल तिखट घेतोय. हा मसाला आहे घरगुती मसाला, 1 चमचा घेतलाय आपण. त्याच्यानंतर 1/2 चमचा आपण लाल तिखट घेतलाय. 1/2 चमचा हळद घेतली आणि 1/2 चमचा आपण आमचूर पावडर घेतली. आमचूर पावडर नसेल तर लिंबू रस घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर आपण जिरा पावडर घेतली 1/2 चमचा. आता आपण मीठ घेणार आहे. चवीनुसार मीठ घ्यायचंय. इथं मी छोटा 1/2 चमचा मीठ घेतलंय. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाला सगळीकडे व्यवस्थित पिठाला लागला पाहिजे. बघू शकता आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. आता आपण वांगं घेतलंय. हे मोठं वालं वांगं घेतलंय मी. भरताचं वांगं जे असतं ते घेतलंय. त्याचे आपण स्लाइस करून घेऊ. आता बघू शकता या साईजचे आपण स्लाइस केलेत. खूप जाड पण नाही आणि खूप पातळ पण नाही केलं. आता आपण त्या स्लाइसला हे जे आपण मिश्रण करून घेतलंय ते लावून घेणार आहे एक एक व्यवस्थित. सगळ्या बाजूने व्यवस्थित मिश्रण लावून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ठेवून घ्यायचं. थोडस प्रेस करूनच लावायचंय. तोपर्यंत मी तवा तापवायला ठेवला होता. हे जे आपण मिश्रण लावले ते 2 ते 3 मिनिटांसाठी आपण ठेवून दिलं होतं. म्हणजे व्यवस्थित आजपर्यंत ते मसाले मुरतील त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तव्यावरती थोडस तेल टाकलंय आपण. आपण इथे शॅलो फ्राय करून घेतोय आणि एक एक पोळ आपण ठेवून घेणार. बघू शकता गॅस मिडियम ठेवला मी इथे. मिडियम गॅस वरती आपण करून घेणार आहे. एक साइड व्यवस्थित झाली की मग आपण पलटी करून घेणार आहे दुसरी बाजू. 2 ते 3 मिनिटं लागतात एक साइड व्यवस्थित होण्यासाठी. आपली आता एक साइड होत आली खालून. आपण पलटी करून घेतो. बघू शकता तुम्ही व्यवस्थित होत आले. सेम तशीच आपण दुसऱ्या बाजूने पण करणार आहे. मीडियम गॅस ठेवल्यामुळे व्यवस्थित क्रिस्पी होतात. व्यवस्थित आपले कुरकुरीत असे हे झालेले आहेत काप करून. तीन ते चार मिनिटं लागतात पूर्ण शिजेपर्यंत. दोन्ही साईड आपण पलटी करून घेतल्या 2 वेळेस. आपण आता बघू शकता तुम्ही छान असे आपले वांग्याचे काप तयार झालेले आहेत.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।